काय काय होय केंद्रीय बरोबर केंद्र केंद्रीय शिष्टाचार या राजकारणामध्ये काय होईल कधी हे कधी कोणी सांगू शकत नाही. हे माझे नेता माझे पिता माझे गुरु गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी सांगायचे. गच्चीवरच्यांनी संभावून जरा प्लीज खाली जरा जपून आणि ते नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये नेहमी बेरजेचं गणित करावं वजाबाकीचं गणित करू नये. आणि जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही एकटे म्हणजे मुंडे साहेब विरुद्ध सगळा जिल्हा आत होते तेव्हा ते 10-12 आमदार झाले होते. म्हणजे 5 आमदार मी सोडून सगळे विरोधात होते आणि 5 एमएलसी केले होते तेव्हा ते राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये. एवढ्या दजनभर आमदारांना लढून मुंडे साहेब जिंकल्यावर मुंडे साहेब म्हणले मी बेरजेचं राजकारण करायचो पंकजांनी आता येऊन नव्या पिढीमध्ये गुणाकाराचं राजकारण करायचं. आणि मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपण कधीही कुठलाही द्वेष मनात न बाळगता फक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हितासाठी विकासासाठी काम करावं. आणि पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना ते तंतोतंत करून दाखवलं का नाही. तेव्हाही मला वाटतं तेव्हाही हा मतदारसंघ राष्ट्रवादी करत होता पण मी कधीही या राष्ट्रवादीकडे असून सुद्धा या मतदारसंघामध्ये कमी केलं नाही. आता मला योगेश सांगत होते की ताई तुम्ही हे सगळे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केले 25-15 कामं दिले पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या अनेक कामं या भागामध्ये केली आणि या कामांची दुआई मागूनच मी लोकसभेला मतदान मागितलं. प्रीतमताईंनी पण सुंदर काम 10 वर्ष केलं आणि लोकसभेमध्ये अगदी 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 चिमुटभरच कमी पडलं रे चिमुटभरच. पण ते दुःख माझ्या नाही लागलं पण तुमच्या जीवाने खूप लागलेलं आणि मग तुमच्याच जीवाचं नाही जपलं तर मी कशाला राजकारण करू. मी फक्त काय मंत्री होण्यासाठी तंत्री होण्यासाठी राजकारणात नाही. आमदार खासदार लावून घेण्यासाठी राजकारण असते तर 5 वर्ष माझा वनवास तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलेला आहे. तर अशा अवस्थेत जास्त इमोशनल होते माणूस रडा रडा रडायचं त्याला रडा. तर अरे बस भाषण विसरत रे आताही मतारी झाली. तर मी जीवनामध्ये काम केलं मला मला ते आमदार खासदार वगैरे ह्या पदासाठी राजकारणात मी नाही तर आमदार आणि खासदार बनवण्यासाठी राजकारणात. आणि आमदार खासदार बनवायचं कुणाला तर खर तर या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले ज्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याने अनेक लोक आमदार खासदार झाले. मुंडे साहेब प्रबळ आणि त्याच्यातलं महत्वाचं नाव आहे. पण मला असं वाटलं की आता आपण असं डोक्यावर काही हात ठेवावं की ज्याच्यामध्ये माझी तर इच्छा नेहमीच होती माझी नेहमी आवड आणि चॉईस पण चांगलीच राहिलेली आहे. पण काय होतंय वारशामध्ये मी टाळणीचा वारसा सुद्धा येत असतो आणि मग काय होतं की आपण एखाद्याला जवळ करतो मोठं करतो आणि तो माणूस विसरून जातो. त्यांनी खूप लोक लागण्याचे कारण आम्हीच होतो पण ते विसरून जातात आणि जीव तोडून आपल्याला संपुष्टात आणण्याची लढाई कंबर कसून लढतात. ठीक आहे तुम्ही पक्षाची लढाई लढा पण वैयक्तिक एखाद्याला संपवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटत तसं माझ्या मनामध्ये कधीही चालेल. म्हणून म्हणलं आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची. आता एक सुशिक्षित समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्ती या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून द्यायच. आता भारतीय जनता पार्टी हे मतदारसंघ नव्हताच कधी पण भारतीय जनता पार्टीचा मतदार इथे फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे योगेशजींनी सांगितलं बरोबर आहे. मी रात्री 1:40 फोन केला दीड पण नाही 1:40 अजितदादांशी बोलणं झाल्यानंतर म्हणलं बाबा झालं तुझं कारण मला आम्ही रोज 10-15 फोन कॉल असायचे दीपा त्यांशी पण माझं बोलणं व्हायचं आणि मग पक्ष कोणतं लढणार हेच पहिले प्रॉब्लेम होता की शिवसेना लढणार आहे की राष्ट्रवादी लढणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं. अजितदादांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णय योग्य आहे असं मत माझं मी त्यांना मांडलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आज इथे
या मतदारसंघामध्ये माझ्या मंचावर आता जे नावं वाचले त्याच्यामध्ये हे 90-80% तच आहे माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मैदानात उतरलेच आहेत. तात्यांनी पण मानले की काही वेगळे यंत्रणा वगैरे म्हणू नका, पण तसंही नाही, मी लक्ष घालते, तुम्ही काही काळजी करू नका. कारण माझ्या लोकांचं असं होतंय की त्यांच्या भाषणावरच बघावं लागतंय, म्हणून मी पालकमंत्री असताना कधीच सोपवलं नाही दुसऱ्यांना, जाऊ दे रे बाबा तुम्ही कुणाच्या दाराचं बघा, हे घे पण हे कामं दिलं, लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलं. 5 वर्ष माझ्या एकटीचा वनवास नाही झाला रे, माझ्यावर तुमचा पण वनवास झाला. मी आज जवळून क्षमा मागते तुमची की माझ्यामुळे तुम्हाला खूप मानसिक वनवासाला सामोरं जावं लागलं. राजकारणामध्ये यशाचं राजकारण करत असताना आज या जिल्ह्यामध्ये असे गणित बसले की या जिल्ह्याचा इतिहास, या जिल्ह्याचा निवडणुकीचा हा आपण लिहिणार आहोत. आपण जे लोक माझ्यासाठी खच्चा खाल्ले आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे, पंकजा मुंडेच्या हातामध्ये जादूची कांडी नाही. मी महाराष्ट्रभर फिरतीये, महाराष्ट्रभर फिरत असताना सभा घेतली, सभेची सुरुवात कुठून केली, मी पुण्यापासून केली. पुण्यामधून मी माधुरी मिसाळ यांच्या पर्वती येथे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही नारळ फोडला प्रचाराचा. मग मी महेशदादा लांडग्यांकडे गेले, शिवाजीराव कर्डिलेंकडे गेले, तानाजी मुटकुळेंकडे गेले, सगळ्यांच्या सिद्धार्थ शिरोळेंकडे गेले. महाराष्ट्रातील सगळ्या सभा करत 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 आता उद्या परत मी विदर्भामध्ये जाणार आहे. मी जेव्हा सभा या सगळ्या करते माझ्या मनामध्ये एकच विचार आहे की महायुतीचं सरकार 2014 आणलं तेव्हा मुंडे साहेबांना समोर ठेवून संघर्ष यात्रा करून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणलं होतं. 19 थोडक्यात महायुतीचं सरकार केलं, पण आता 24 महायुतीचं सरकार तर आणणारच. पण हे सरकार आणण्यामध्ये या बीड जिल्ह्या लेकीचा चिमुटभर वाटा नक्कीच या राज्यामध्ये असणार. आता तर आमच्या तेलंगणातून कोणी आले, मध्य प्रदेशमधून कोणी आले, छत्तीसगडमधनं कोणी आले, सगळे इथं वेगवेगळे प्रभारी आलेले आहेत, त्यांचा रिपोर्टिंग रोज जाते दिल्लीमध्ये अमित शहा मोदींकडे. आणि या रिपोर्टमध्ये सगळीकडे सांगतात इथे पंकजा मुंडेंची सभा पाहिजे, इथे पंकजा मुंडेंची सभा नाही पाहिजे, दोन्ही सांगतात. त्यामुळे हे जे काय हे आहे विश्वास, हे आहे ब्रँड. आणि ही विश्वास आणि ब्रँड केवळ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला ही पुण्याई जरी असली तरी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या बरोबर काम करून विश्वासाने मी काम केलं. माझ्या कार्यकर्त्यांना दरवेळी मी काही देऊन शक्य नसं नाही, पण ते माझे कार्यकर्ते नसून ते माझा परिवार आहे. आणि माझ्यासाठी माझ्या परिवार म्हणजे जे रक्ताचा माझा परिवार आहे त्याच्याही पलीकडे. आता आपण म्हणतो हे पद दिलं नाही, ते म्हणतो ते पद दिलं नाही, आता सगळे गप्प बसणार आहेत. कारण माझ्या पक्षाने जेव्हा लोकसभा निवडा मला निवडा आलेला होती ती निवडणूक मी लढले. आता मला सगळे म्हणत होते प्रीतम ताईला इकडून लढवा तिकडून लढवा, मी थांबा रे जरा मला राज्यभर जरा फिरू द्या, मला पुन्हा अडकून ठेवू नका. म्हणजे आपण केवळ आपल्याच परिवाराला मोठं करण्यासाठी पार्टीमध्ये काम करतोय आणि पक्ष आपला करतोय असं नाही, तर आम्ही दोघे मिळून अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी योगदान देतोय, पक्षासमोर एक आदर्श दाखवतोय. बघा तुम्ही की तुम्ही जे निर्णय घेतले ते शिरसावंत करून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाच्या वाढीसाठी काम करतोय, महायुतीच्या वाढीसाठी काम करतोय. मला आठवतं योगेशजी, मी योगेश आणि सॉरी भारतभूषणजी क्षीरसागरांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये होतो, त्याच्यानंतर ते मला भेटायला आलं, मनमोकळं माझ्याशी बोलले. मनमोकळं बोलल्यानंतर मला म्हणले ताई कसं एक परिवार म्हणल्यावर कसं असतं, केशर काकू क्षीरसागरांनी या मतदारसंघाला अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांनी पण काम करत असताना एक मुंडे साहेबांचा त्यांचा एक स्नेह होता, मुंडे साहेबांचा त्यांचा स्नेह राहिला बरं का, बाकी कुणाचं पटलं नाही पटलं तरी, पण केशर काकूंनी मुंडे साहेबांचा कधी दुस्वास केला नाही, त्या नेहमी कौतुक करत राहिले की एक कष्ट करणारा तरुण, त्यावेळी मुंडे साहेबांचं वय लहान असेल. पण भारतभूषणजी म्हणले ताई परिवाराच्या जबाबदारीमुळे मी कधी आमदारकीची इच्छा असून सुद्धा आमदारकीसाठी काही केलं नाही किंवा मी आमदारकीसाठी घर पडून घर सोडून कधी गेलो नाही. एकदा मनमोकळं ते माझ्याशी बोलले, पण ती वेळ त्यांच्या परिवारावर आल्यानंतर ते बोलले, माझ्या परिवारावर येऊन गेलेली होती. पण आज त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची इच्छा ही पूर्ण होईल असा आशीर्वाद मोठेपणाने मी तुम्हाला देतो. कारण काय, त्यांनी मला एक फोन केला योगेशने, एक वाक्य म्हणलं
की ताई मी डॉक्टर आहे, सर्जन आहे, माझ्याकडे खूप संस्था आहेत, माझ्याकडे पैशाचे काही कमी नाही, मला पैशासाठी राजकारण नाही करायचं, मला राजकारण पदासाठी मसल पावरसाठी नाही करायचं, मला कुठलाही व्यसन नाही, माझ्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही, मला फक्त राजकारण करायचंय, एकदा माझ्या वडिलांना जे म्हणजे व्हायचं होतं ते मला होऊन दाखवायचं, एकदा मला आमदार व्हायचंय माझ्या वडिलांची इच्छा. परिस्थिती तशी निर्माण झाली आणि मी त्यांच्या पाठीमागे उभी राहील. आता मी त्यांच्या पाठीमागे उभं राहिले म्हणजे तुम्ही आहेत ना. आता पुन्हा मला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी फोन करून विचारलं ताई काय करायचंय, ताई मी सांगितलं काय करायचंय, जे सांगितलं आता तेच करायचं आहे. आपल्याला माझ्या आयुष्यात मला कधी घडायला मतदान मागायची वेळ आली असं वाटलं नव्हतं, पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून आल्याची जबाबदारी माझी आलं, म्हणलं मग कमळच देऊन टाकलं असतं तुम्ही सगळीकडे, मी निवडून आलं असत, पण घड्याळीला निवडून आल्याची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं, पण आली. कारण आता घड्याळच वेगळं झाले ना, घड्याळाचंच चित्र बदललेलं. आणि आता अजितदादा पवार आमच्या बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांची जबाबदारी टाकली की पंकजा तुला लक्ष घालायचंय, तुम्हाला लक्ष घालायचंय, तुम्ही जाऊन ताई नक्कीच या ठिकाणी काम करा आणि तुम्ही आता ही जबाबदारी घ्या. मी जबाबदारी घेतलेली आहे. आता ही प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला निवडणुकीमध्ये. प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची, योगेश सागरची प्रतिष्ठा नाही करायची. प्रतिष्ठा करायची आहे की कशी एखादी चुकीच्या पद्धतीने केलेली फेक नरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाज एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर टाकू शकते. आणि जर चांगला माणूस चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोसो दूर फेकला जातो, कोसो दूर फेकला जातो, हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. आता काही तुमचे मंत्री असताना विमा असतं ना बकर, येत होता का नाही, येत होता का नाही, किती मोप आला, किती आला बघावर, येत होता. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं कृषी सन्मान योजना आली का नाही, दर महिन्याला किती, वर्षाला किती पैसे येतात, 12,000 येतात, आता 15 करणारे घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकार. या माझ्या लाडक्या बहिणी वर एक इकडे आजूबाजूला असतील कुठे, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनामध्ये 1500 रुपये महिन्याला 7,500 बघ, तू घेतले नाही बायकोचे पैसे. बहीण बहीण आता बहिणीला बहीण बीज मागू नका म्हणजे झालं काय. काल मी त्या शिरूरच्या सभेत विचारलं किती महिन्याला ओवाळणी देत, दिवाळीला भाऊबिणीला ओवाळणी किती देतात रे तुम्ही आपल्या बहिणीला, कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं, तुम्ही किती देता ओ वैजनाथराव, बहिणीला ओवाळणी किती देता, 500 बघा, जिल्हा परिषद सदस्य तुम्ही 500 देता, मुद्दा तू किती देतो, साडी देतो, स्वस्ताची देतो का महागातली देतो, हा किती कृष्णा देतो तू, 1,000 रुपये इकडे बघू का काक्या, नुसतं तुम्ही दाबता आम्हाला सगळ्यांना, बहिणीला काही देता का नाही ओवाळणी, मला नाही पा. एवढ्या भावांचा ओवाळणीतला जीव माझा फिक्सच आहे, घरातल्या बहिणींचं चाललंय. घरात बहिणीला किती ओवाळणी देता, बायको म्हणाल तेवढं, बायकोला माहिती नाही तुझ्या बहिणीला, तू किती देतो अजय, सकाळी परत लोणाजी तुमच्याकडे भाऊबीज नसते, राखी पौर्णिमेला बडी ओवाळणी देतो की नाही, हा घणी चोकी. आता बघा हे 1,500 गप्पा करणार, आमच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिली, 18,000 दिली रे, 18,000 महिन्याला सुद्धा तुमची वर्षाची जेवढी ओवाळणी त्याच्यापेक्षा डबल त्याच्या ओवाळणी मुख्यमंत्र्यांनी दिली. आणि पुन्हा ह्या लोकांनी हिशोब करायला की एकही बाई इथे समोर नाही बसली, पण हे म्हणे 7,500 त्याच्यावर डोळा ठेवला तर बघा तुम्ही, ए तुम्ही ऐकून घ्या माझ्या बहिणींनो, जर कोणी तुमच्या अकाउंटला हात लावला या पोरांनी तर मला फोन करा. हे सामान्य माणसाचे ते आता कोविडमध्ये उपाशी मरत होते लोक, मोफत धान्य दिलं की नाही मोदी सरकारने, दिलं की नाही, मग 40 वर्ष यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, का नाही लाडकी बहिणीसारखी योजना सुरू केली, का नाही विमा केला. आता कृषी पंपाचं वीज सांगा बरं कोणाकोणाचं माग झालंय, आता सौर कृषी पंपाचं वीज माग झालंय ना, करोडो रुपये हातवर करा जरा,
कशाला कंजूसी करतात? झाले का नाही माप? किती झाले? फुल्लच झाले. बरोबर बोलले बघा, पूर्ण झालंय. मला वाटलं चुकून काहीतरी आकडा सांगाय. पूर्ण झिरो झालंय. झिरो मग झिरो हे झालं तर तुम्ही समोरच्याला काय चिन्हय? काय चिन्हय समोरच? अरे घड्या आपल्या ना कन्फ्युजन का? मग तुम्हाला जर लाईटनी झिरो केले आमच्या सरकारने तर तुम्ही त्यांना काय करणार? मी तुम्हाला गॅरंटी देते. योगेश सागर देऊ ना तुमच्या वतीने. कुठे गेले? देऊ का तुमच्या वतीने मी गॅरंटी? बघा जाहीर शब्द पार्ट पुन्हा हे डोक्यात बसते. मी गॅरंटी देते योगेश सागर यांच्या वतीने की ते प्रत्येक गावाच्या विकासामध्ये कुठलाही भेद करणार नाही. मी गॅरंटी देते त्यांच्याकडे टक्केवारीला आणि तडतोड पाणीला चालणार नाही. मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागरांच्या वतीने की ते नगरपालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील. ही गॅरंटी देते. त्यांनी सांगितलंय की ताई माझी जे स्वप्न होतं ते पूर्ण करायचं. आता त्यांचा मुलगा लहान आहे, मला आता भेटलं एवढंच आहे. ते कधी 25 वर्षाचं होईपर्यंत तुम्हालाच संधी. हा बघू, महिला आरक्षण वगैरे आल्यावर पाहता येईल. पण आता त्यांनी हा नियम नवीन करायचं ठरवलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार मानून त्यांना संधी देईन. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या कार्यकर्त्यात ते भेद करणार नाही. कारण आमचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे हा मनातून किंतु परंतु तुम्ही काढून टाका. मी तुमच्या बाजूनी त्यांच्या बरोबर उभी आहे. या भागाचा विकास मी करून दाखवलाय. करून दाखवलाय म्हणून हक्कांनी मागितलंय. बुद्धिभ्रष्ट करणाऱ्या निवडणुका आल्या, लोकांना कळेच ना. कोणी म्हणते संविधान बदलणार, कोणी म्हणते मोदी आले तर अमुक करणार, मोदी आले तर तमुक करणार. धोकं लोकांचं निवड चालतच नव्हतं अशी परिस्थिती या निवडणुकांमध्ये झाली होती. अशी परिस्थिती ऐतिहासिक होती. अरे बाकीचे 1,00,000 पडले, मी तर 5-6 हजारच पडले. म्हणजे ही फाईट आपण जी दिली आहे ती तुमच्या जोरावर दिली. नमस्कार घालायला आले नसेल, मतं मागायला आले नसेल, म्हणून आता हात जोडायला आले. तुमचे आभार मान्य झालं. आणि आता विधानसभेला आपल्याला काय तुम्हाला तर करायचं आहे ते हिशोब करा. विधानसभेला काय हिशोब करायचं आहे ते करा. आणि सर्व जाती धर्माच्या सर्व विचारांच्या लोकांनी सुसंस्कृतपणाचं बीजारोपण करण्यासाठी, कारण मी एकटी सुसंस्कृत असून कसं भागल, मी चांगले वागून कसं भागल. एखादा दाबणारा येतो, दाब रे चाळ तू असं तसं तसं असं वागणार कोणी येतं? कोणी व्यसनाधीन माणसं राजकारणात येतात, कोणी टक्केवारी खाणारी भ्रष्ट परिस्थितीची लोक माणसात येतात. मग अशा लोकांना जर बाजूला काढायचं तर मी एकटे बसून जमणार नाही. ही फौज माझ्या मागे तुम्हाला उभी करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आता मला बीड जिल्ह्यामधलं लिडर्स मला विचारणार आहेत ना. मला आजीदादा म्हणतील अरे तुम्ही काय केलं बीड जिल्ह्यामध्ये, तुम्ही कुठे काय केलं? मी सगळीकडे फिरतीये. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की सगळ्या राजदेशाने म्हणलं पाहिजे की हे बीड जिल्ह्याचे लोक हे विकासाच्या मागे ठामपणे उभे राहतात. ऊसतोड कामगारांनो मी तुमचे हात जोडते. ए मुकादम कुठले तरी फॉरेन शेत का? कोणाही का मुकादम? तुम्ही मुकादमच माझा जीवकाचा. पैसे वाढून द्या, पैसे वाढून द्या. मुकादमाचे टक्के हे काय ते तुमचं म्हणतात त्याला कमिशन वाढा. आणि आता तुम्ही काय म्हणा आमचे लेबर वाढवलं? नका जाऊ जाऊ द्या. ए जायचं नाही, ऊस तोडायच्या लोकांनी जायचं नाही. कारण उपयोग नाही, पाऊस पडलेला आहे. एवढ्या लवकर कारखाने उघडायची गरज नाही. तुम्ही 20 तारखेला 10 वाजता मतदान वगैरे आटपून दुपारी निघा ना. 20 तारखेला मतदान आहे ना, 20 तारखेला दुपारी जा. उरलंच किती दिवस आहेत आता? 8-12 तारीख आहे. 13-14-15-16-17-18 मुकादमांना मी सांगते. पण काय आता मुकादम मुद्दाम भरायला कबावा लागेल. पण माझी तुम्हाला विनंती आहे 20 तारखेचा मतदान करून मग तुम्ही जा कारखान्यावर.
माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, माझी विनंती आहे तुम्हाला. आणि इथे कोण मुकादम आहेत का? आमच्या पक्षातच राहिले मुकादम. कोण नाही मुकादम? हकार करा बरं. आता बाबा गाळत ओ 5-6 दिवसांनी किती गाळत होणार आहे? 20 तारखेला जा. 20 तारखेच्या जाऊ नका. ही सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे. मुद्दाम बीड जिल्ह्यातून, अहमदनगर जिल्ह्यातून कामगार भरणं चाललंय. काही गरज नाही. 20 तारखेपर्यंत तुम्ही थांबा. 20 तारखेपर्यंत कोणी जायचं नाही. मुकादमा नाही, माझी विनंती आहे जायचं नाही. गाव सोडायचं नाही. 20 तारखेला मतदान करून दुपारी तुम्ही जा. मग ऊस वीज सोडून या तोपर्यंत मी आमचे सरकार. ठीक आहे. मग आता तुम्ही सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि माझ्या विनंतीला मान द्या असं आपल्याला या निमित्ताने मी आवाहन करते.